नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललोय इंद्रायणी या किल्ल्यावरती. हा किल्ला चांदवड तालुक्यामध्ये येतो. नाशिकपासून 70 किलोमीटर तर तळेगाव दिंडोरी येथून हा 61 किलोमीटर येतो. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरती कातळात कोरलेले खूप आकर्षक असं खोदकाम आपल्याला बघायला भेटतं. खूप मोठा ट्रेक आहे वरती, खूप काही बघण्यासारखं आहे. वरतीमध्ये जाताना रस्ता चुकलो होतो आम्ही, त्याच्यामुळे थोडासा उशीर पण झाला आम्हाला. मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओ बघायला तुम्हाला खूपच मजा येणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यावर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढचा धमाल व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आता आम्ही इथे तळेगाव दिंडोरीमध्ये आहे. ते हनुमान मंदिरात आम्ही दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर चला तर मग दर्शन घेऊया. दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही इथे. आता इथून अकराळे फाटा, तसे मोडी, तसेच पुढे पिंपळगाव आणि चांदवड. चांदवड मार्गे इंद्रायला जाणार आहे आपण. आजचा किल्ला खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि तुम्हाला माहिती देणारे रोहन दादा, जयराम दादा यांचा सर्वात जास्त सहभाग राहणार आहे. मजा येणार तुम्हाला आजचा व्हिडिओ बघण्यात. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आपला. चला. अकरा फाट्यापासून हा आमचा ढकंबेचा मित्र अजय कोकाटे. आता आम्ही इथे चांदवडमध्ये हॉटेल ठकुताई येथे मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहे. बाहेरच बसू ना. तर आता आलेले आहे आमची इथे मिसळ. इथे हॉटेल ठकुताई मध्ये आम्ही मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहे. कशी टेस्ट अमोल? कशी टेस्ट वाढली अजून? तर आता नाश्ता झालाय, आता चहाचा आनंद घेतोय आम्ही. काय बाबा, इंद्राई किल्ला जायला कुठून सोपं पडेल? इंद्राई वाडीतून सोपं पडेल का वडबारे मधून सोपं? पण हा, पण वडबारीला जास्त पायी पायी जावं लागतं ना. किती वरती जात तरी? 4-5 किलोमीटर. हा बरं.
धन्यवाद. तर आता इथून नाश्ता करून निघालेलो आहे आम्ही. आता इथून पुढे वडबारी, वडबारीच्या तिथे गाड्या लावून आम्हाला पायी पायी जावं लागेल. चला तर मग जाऊया. इथे पोहोचलो आहे पण वरती जायला काही रस्ता दिसत नाही आहे. तर ते काका दिसत आहे आम्हाला, त्यांना रस्ता विचारतो आहे. आता काका किल्ल्यावर जायला रस्ता कुठून आहे? काय ते हा चवाडा दिसत ना, जाळी बरोबर त्या माथा वाटतं तशीच तिकडे जायचं बरोबर. डायरेक्ट वाटी अशीच अशी वाट जाते ना, अशी त्या किल्ल्याचं वाट जाईल. बुकरके बुकरके असले त्यांना विचारून घ्यायचं. आता आम्हाला इथून जायचंय, इथून पाय 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 वरती इथून चढायचंय. बघा इथून वरती त्या माथ्याला जाऊन तिथून वरती जावं लागलं. पाय ते पैसे घेऊन चला आम्हाला. चला आता ही चिल्लर पार्टी घेतली आम्ही आम्हाला रस्ता दाखवायला. तुझं काय नाव रे? तुझं रे? तुझा चला. शाळा नाही का तुम्हाला? किती दिवस आहे सुट्ट्या? पण कुठ राजदेर? या किल्ल्याच नाव काय? या किल्ल्याच इंद्राई. चपला कुठे गेल्या तुमच्या? चपला बघा. हे मुलं चप्पल नाही काही नाही तसेच चालले आमच्या सोबत. गाया कस काय मिळाला बैल? हा फाशी कोणी लावली? हाय वाळे पूर्ण रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण ओला आहे. सटकलं तर खाली डायरेक्ट जायचं आहे. काही धबधबा आहे ना रेड? आता चालू राहील का? एक पॅच कम्प्लीट केला इथे. आता आम्ही ऊन खूप आहे. आता चिल्लर पार्टी इथून परत चाललेली आहे. आते तर चिल्लर पार्टीने आम्हाला इथून जागा दिलाय. दगाने म्हणताय ना, त्यांनी मदत केली. आता इथून ते गेले. आता आम्हीच अर्धा एक पॅच चढायला मदत केली त्यांनी, रस्ता दाखवून दिला. आता इथून ते बोलले तुम्ही जा,
आम्हाला घरचे गागतील नाही तर. रस्ता खूपच काटे रस्त्याला. सेकंड पॅच कंप्लीट झालेला आहे. ते बघा तिथून आलेलो आहे आम्ही त्या घरापासून इकडून या वाटेने पूर्ण इथून ते इकडे जायचंय. तो बघा समोर किल्ला दिसतोय. आम्ही विश्रांती घ्यायला थांबलेलो आहे. थोडं पाणी वगैरे प्यायला खूपच दम लागलेला आहे. आता इथून बघा हा मागे दिसतोय हा किल्ला आहे. चला चलो इथं रस्ता आम्ही थोडस चुकलेलो आहे. पुढे निघून आलेलो होतो. उजव्या साईडला जायचं तर आम्ही डाव्या साईडला आलो, त्यामुळे आता परत आम्हाला पुढे जावं लागेल त्याच वाटेने. वाट बघू शकता काय नाहीये. खालून जायचंय आपल्याला. चला इथे चांगलीच आमची फजिती झालेली. रस्त्याच्या मध्यभागी आलेलो आहे आणि बघता तुम्ही रस्ताच नाही इथे भूलभुलैया झालेली आमची. आता आम्ही इकडून गेलो या साईडला गेलो. तिथे पुढे बघितलं पुढे पण रस्ता बंद आहे. इथून वरती गेलो वरती तिथे पण बंद आहे. इथून इकडे गेलो होतो इकडे पण बंद आहे. आता इथून परत जायचं त्या वाटेने जावं लागेल जिथून टर्न मारलं होतं तिथून. चला तर आता आलेलो आहे. मग अशी थांबलेलो होतो त्या जागी. इथून आम्हाला इकडे जायचं होतं तर आम्ही या साईडला गेलो त्यामुळे आमचा रस्ता चुकला. झाला अमोल काय बोलाव. परत त्याच बाजूने जायचं असं म्हणताय. इथे एवढ्या लांब आलो आणि आता परत जिथून आम्ही रिटर्न चाललो होतो आता परत तिकडेच जायचंय. जवळपास रिटर्न जायचंय आणि तिकडून परत. चांगलंच आमची ऍडव्हेंचर झालेलं आहे. रोड माहिती नसल्यावर एकाच जागेहून दोन चक्कर झालेले. तर फायनली भेटलेला आहे आम्हाला रस्ता. रस्ता भेटल्याचा आनंद. अर्धा तास आम्ही खालीच फिरत होतो. दोन चक्कर झाले आमचे इकडून तिकडे. रस्ता भेटला खूप बरं वाटलं. तर झालेलं आहे आता आमचा थर्ड पॅच कम्प्लीट. तर आलेलो इथे आता आम्ही पायऱ्यांपाशी. आता म्हणजे थोडाच राहिलाय. अजून दोघं जण खाली आहे त्यांचाच वेट करतो. जर हळूहळू आलो तर हा 2.5 तासाचा ट्रेक आहे. 2.5 ते 3 तास लागतात. आम्ही 1.5 तासातच इथपर्यंत आलो आहे. आता तुम्ही एक रस्ता आहे बघा इकडून आहे हा वडबारी या गावातून येतो. तर इकडून तुम्हाला वडबारीतून 2 ते 3 किलोमीटर पायपायी यावं लागतं तेव्हा पायथा लागतो. पण परंतु इकडून इंद्रायवाडीतून डायरेक्ट पायथ्याला येतो. पायथ्यापासून सुरुवात होते त्यामुळे सोपा हाच पडेल. फक्त रस्त्यात काही खुणा नाही आहे त्यामुळे येताना गावकऱ्यांना कोणाला तरी विचारून घ्या. गायी चारणारे असतात तिथं त्यांना विचारून घ्या. आम्ही चुकलेलो होतो अर्धा तास तिथेच फिरत होतो पण आता पोहोचलेलो आहे शेवटी पायऱ्यांपाशी. वनला गेल्यानंतर वरचा व्ह्यू मस्त राहील बघण्यासाठी. खूप मेहनत घेतली इथपर्यंत येण्यासाठी. आता आलेले ते दोघं त्या रोडने आलो आम्ही. इथे हनुमानाचं मंदिर आहे ते बघा मारुती मंदिर.
मारुतीच काय मग कस वाटतंय? खूप मस्त वाटलं जमले. बघा काय मस्त इथून चढायचंय आता, आणि इथून सटकलं तर डायरेक्ट खाली टप्पा, खाली डायरेक्ट भिंगरी होईल आमची. हे बघा हे गोवा. आता हे बघा इथून वरती जायला आहे मेन, आणि इथे गोवा आहे, ते गोवा बघून येतो आता. पाण्याचा शोध घेत होतो, पाणी सापडलेलं आहे. हा डोंगर बघा कातळात कोरलेल्या पूर्ण गोवा आहे. या बघा इथं पाणी भेटलेलं आहे आम्हाला. मासे आहे ना बघ, मासा दिसला का बघा मासा. पाणी घेताना हे इकडूनच घ्यावं लागेल आपल्याला. पाणी घेण्यासाठी काय काय करावं लागतं? आमचं पाणी गेलंय संपून. इथं निसर्गाचा ऍक्वातलं पाणी घेतोय आम्ही. फ्रेश वॉटर ऍक्वा. लोकांना इतिहास बनवता येत नसेल, परंतु आहे त्या इतिहासाची काळजी घेतली पाहिजे त्यांनी. हे बघा इथं सर्व नावं लिहून ठेवलेली आहे. ज्या ज्या राजांनी हा किल्ला जिंकला असेल त्यांनी सुद्धा त्यांचे नाव इथे लिहिले नसेल. पायऱ्या चढतोय, पायऱ्या म्हणता येणार नाही. इथे दगड लावून बनवलेलं आहे, इथे बारीक बारीक दगड घसरला तर खाली. पायऱ्या बघा, छोट्या छोट्या पायऱ्या. हे बघा काय लिहिता लोकांना एवढ्या पण आकली नाहीये. गडकिल्ल्यांवरती असे नाव लिहितात चुकीचं आहे. खूपच छान असा व्ह्यू आहे इथं. किती मोठा दगड आहे बघा हा. हा पूर्ण दगड एक पूर्ण कोरून मग पायऱ्या तयार केलेल्या आहे. हे बघा पूर्ण कोरलेलं आहे, त्यातून या पायऱ्या तयार केलेल्या आहे. एवढा मोठा डोंगर कोरायचा म्हणजे सोपं काम नाही आहे. बघा हा शिलालेख बघू शकता तुम्ही. हा शिलालेख हा आदिलशाहीतील सरदार अलीवर्दी खान याने कोरलेला आहे. यात असं लिहिलेलं आहे की इथले जे आसपासचे 12 किल्ले आहे ते त्याने एकाच सोबत जिंकलेले. असे सेम शिलालेख किल्ले दोडप, किल्ले हदगड आणि किल्ले इंद्राई या 3 किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटतात. तिथे आल्यावरती अवश्य हा शिलालेख बघ. हे शिलालेखांचं महत्व काय म्हणजे पुढील पिढीला समजण्यासाठी की या कालखंडात इथे काय काय झालेले, त्यासाठी हे शिलालेख महत्वाचे असतात. हा बघा पहिला दरवाजा लागलेला आहे इथे. पहिलं प्रवेशद्वार. आता पूर्ण किल्ल्यावरती फक्त आम्हीच आहे, कोणीच नाहीये. इकडे जास्त पर्यटक येत नाहीये, रस्ता माहीत नसल्यामुळे जो येतो तो इथे चुकतोच. इकडे वरती आलेलो आहे आम्ही पठाराव. इथे हा मागे राजदेर दिसतोय. आता इकडे बघा गाया बघा किती, इथे खूपच सारे गाय. तिकडे बघा तो किल्ला आहे. तिकडे जायचं आहे आम्हाला. अजून 1 ते 2 किलोमीटर आहे. तर चला बघा इथून पूर्ण 7 माळा रेंजचे किल्ले दिसतात. तो बघा तो धोडप, हा राजदेर 44 ते 40 फूट उंची आहे याची समुद्र सपाटीपासून. इथे येताना विचारून घ्या, कारण काहीच मार्क नाही आहे आणि
आणि रस्ता एक नाही, इथे खूप सारे रस्ते, त्यामुळे आपल्याला समजत नाही आणि आपण चुकून जातो. हे बघा इथे वाड्यांचे अवशेष. बघा इथं या कबरी होत्या, या खोदलेल्या आहे. हे बघा ही गुफा, गुफा हे बघा इथे एक छोटी गुहा आहे, पाणी आहे ते. आपण काठी टाकून बघू किती खोल आहे. एवढंच आहे, एवढंच आहे का? चला पुढे महादेव मंदिर आहे तिकडे जाऊया. महादेव मंदिर हा बघा, हा भगवा प्रत्येक सनातनीची शान. पूर्ण पाण्यामध्ये आहे. खूपच गार पाणी आहे बघू शकता तुम्ही, पूर्ण दगड कोरून बनवलेला आहे. चला आता दर्शन घेतलंय आम्ही, चाललो आता. बघा तिथे जायचंय आपल्याला, त्यासाठी रस्ता मला माहिती नाहीये. इथून जाऊन बघतोय, इथून जर नसेल तर म्हणजे आम्हाला इकडून जावं लागेल परत. चला डोंगर बघा. आता आम्ही 4000 फूट उंचीवरती आहे, 400 फूट बाकी राहिले. भेटलेल्या आम्हाला पायऱ्या, तर आता इथून पूर्ण तुटलेल्या आहे पायऱ्या. इथे बघू शकता तुम्ही पायऱ्यांचे हाल. तर पोहोचलेलो आहे आम्ही इथे आता पूर्ण वरती टॉपला. इथं खालचं तुम्ही व्ह्यू बघू शकता किती खोल आहे. इथे 44 फुटावरती आम्ही आता. आम्ही दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतानी, तर चला या. खूप दमलेलो आहे त्यामुळे हे खूपच टेस्टी लागतंय. कसं लागतंय अमोल? खूपच छान आहे. खूप भूक लागली होती, सकाळी मिसळ खाल्ली, त्याच्यानंतर यांना केव्हा असं म्हणतोय अरे काहीतरी खायला द्या. आता शिकतोय. तुला भितवली का? खूपच बितवली. मला म्हणे 3 वाजेपर्यंत घरी पोहोचतो म्हणे. आज माझं खूप महत्वाचं काम होत, यांच्यामुळे ते काम आता रखडलेलं आहे. तेवढा सुंदर ट्रेक तुला करायला भेटला आमच्या सोबत, त्याचा काय. वाव, चकली इज माय फेवरेट. या खायला, या चिवडा, चकली, अनारसे, करंजा, लाडू. आता शिखरावरतून खालच्या साईडला चाललेलो आहे आम्ही गुहा बघायला. तर गुहा आम्हाला भेटल्या नाही रस्त्याने, आम्हाला वाटलं वरती असेल. तो वरती येऊन पूर्ण पठारच आहे. तर आता बघतोय, शोध घेतोय आम्ही त्या गुहांचा.
तर हा पाण्याचा टाका बघा, खूप खोल असा आहे. इथून उतरायला पायऱ्या आहे त्याला, मोठा असा आणि खोल टाका आहे. हे बघा, हे दगड फोडण्याची जुन्या काळची पद्धत. अमोल बघा कसं उतरतोय, सटकला तर डायरेक्ट खाली साबरे. इकडून ये रे, तिकडून नको ये, खाली साबरे, वरतून ये डायरेक्ट. हा इकडून फिरून चला. इथे लेण्यांकडे चाललेलो आहे आम्ही, तर आता इथे पोचलेलो आहे लेण्यापाशी. 25-1 लेण्या असतील या. तर गोवा कशाला म्हणतात, ज्या निसर्ग निर्मित असतात त्यांना गोवा म्हणतात. हे मानवाने निर्मित केले म्हणून यांना लेण्या म्हणतात. हे बघा, महादेव मंदिर होत तसंच सेम इथे या लेण्या आहेत. बघा अशा 25 लेण्या आहेत सर्व, पूर्ण दगड कोरून बनवलेले. तर या लेण्या तेव्हा राजकारभार चालवण्यासाठी दालन किंवा खोल्या म्हणून वापरल्या जात असेल असं वाटतंय. बघा खूप साऱ्या आहे, तिथपर्यंत आहे पूर्ण. तर या किल्ल्यावरती आल्यावरती हे बघण्यासाठी विसरू नका. पाण्या जाण्यासाठी सोय केलेली बघा. इथं पण 3 अजून वरती, इथे इथे पायरे आहे. हे बघा, पूर्ण खूपच मोठे मोठे, खूपच अडचण आहेत मध्ये, संपत नाहीये, खूप सारे. पाण्याची टाकी बघा, पाण्याचा टाका. इथे पण शक्यतो लेण्यांचं काम करत असणार, पण काम अपूर्ण राहिलेलं दिसतंय. हे बघा इथे पिलर दिसतोय, पिलर सारखं. इथे पण, तिकडे पण झालेलं आहे बघून आता किल्ला. चाललेलो आहे आम्ही आता खाली. तर आता 3:49 झाले, आम्ही इथं पायऱ्यापर्यंत आलेलो आहे. अर्धा नाही, पावशेर झालाय असं म्हणायचं. ते बघा तिकडून जायचं आम्हाला, तसं फिरून पूर्ण राऊंड मारून तिकडे जायचं डोंगराच्या त्या साईडला. तर आलेलो आहे आता आम्ही खालच्या म्हणजे मधल्या साईडला. तिथून तिकडून फिरून आलो आहे आम्ही असं पूर्ण. आता इकडून पुढे तिथून खाली जायचंय परत. तिथे जायचं आहे आता आम्हाला, इथून परत फिरून इकडे यावं लागेल. रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्ण झाडाने वेढलेला आहे. तर पोचलेलो आहे आता आम्ही इथे खाली. फायनली ट्रेक कम्प्लीट झालाय. सकाळी 11 चालू केला होता, आता वाजले किती, 5 वाजलेले. बघण्यासारखा खूप छान आहे ट्रेक. नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मागचा जो बुरुंडीचा आपण व्हिडिओ काढलेला आहे तो प्रवास इथे कॅप्शनमध्ये वरती कोपऱ्यात, आय बटनवरती नाहीतर खाली कॅप्शनमध्ये असेल, तो बघायला विसरू नका. त्यात पण खूप धमाल आलेली आहे. आणि आता इथून चाललेलो आहे आम्ही गाड्यांकडे.
तर येताना जरा विचारूनच या शक्यतो, कारण रस्ता समजत नाही. आम्ही दोनदा चुकलेलो वरती, आणि जे आम्हाला वरती भेटलेले गुजरात पोलीसचे होते ते पण आलेले होते. त्यांना शेवटी त्या लेण्या भेटल्या नाही, ते परत आले खाली. ते दुसऱ्या बाजूने आले होते, वडबारी साईडने आलेले होते. ते तीन रस्ते वरती यायला आम्ही आता हे डायरेक्ट दुसऱ्या बाजूने आलो होतो. इकडनं रस्ता कमी दिसतो. हा, राजदेरवाडीकडला रोड आहे. तिकडून एक आहे तो इंद्रायवाडीकडला आहे, आणि एक वडबारीकडला आहे. तर सर्वात सोपा इंद्रायवाडीकडला आहे. हा राजदेरवाडीकडला थोडा अवघड आहे, त्याच्यापेक्षा अवघड वडबारीकडला. अवघड नाही म्हणजे, हा अवघड नाही म्हणजे लांब आहे तो, पायपाय खूप चालावं लागतं. तर आलोय आता गाड्यांपाशी आम्ही. चला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.